हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते होम मेकर सुप्रिया लाईफस्टाईल हे आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे रविवार आणि रविवारच्या संध्याकाळच हे थोडेसे व्हिडिओ जे क्लिप्स आहेत ते म्हटलं तुमच्या सगळ्यांच्यावर शेअर करावा तर शनिवारच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहिलं असेल ताई आलेले आहेत आणि त्यामुळे काय झालं आहे आम्ही रविवारी आलेलो आहे मिस्टरांना रविवारची सुट्टी असते त्यामुळे रविवारी आलेलो आहे आम्ही मॉलमध्ये तर आज आम्ही आलेलो आहे सीझन मॉलला तर सीझन मॉलमध्ये थोडीशी आम्हाला खरेदी करायची आहे काही सामान आहे ते ताईंना गावी न्यायचं आहे सा ते सामान घेण्यासाठी आम्ही इथे सीझन मॉलला आलेलो आहे तर थोडीशी सीझन मॉलची पण झलक तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर आम्ही म मॉलमध्ये जे जे आम्हाला हवं आहे ते सगळं सामान आम्ही खरेदी करतो आहे इथे काही बास्केट वगैरे आहेत बऱ्याच हाऊसमध्ये उपयोगाला येणाऱ्या म्हणजे हाऊस रिलेटेड वस्तू होत्या ना त्या बऱ्याच होत्या तर आम्ही इथे सगळीजणच आलेलो आहे आणि आदिनाथ आलेला आहे तुम्ही ह्याला पण पाहिला असेल हा ताईंचा छोटा मुलगा आहे आपल्या जी फसलेली ट्रीपमध्ये पण होता तुम्ही पाहिला असेल आणि पाहिलं नसेल तर नक्की एकदा ती पण तो पण व्हिडिओ चेक करा तर इथे ना कॉपरचे जे जार आणि ग्लास आहे ते आम्ही पाहतो आहे ताईंना हवा आहे त्यामुळे ते आम्ही पाहत आहे थोडंसं जर प्रत्येक वेळेला ताई आले ना तर आम्ही काही ना काही वेगळ्या अशा वस्तू घेतो कारण तिकडे गावी थोड्याशा ह्या वेगळ्या वस्तू मिळत नसतात तर आपण ह्या अशा वस्तू घेतो थोडं त्यांना पण आवड आहे दादांना आणि ताईंना तर त्या आम्ही थोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घ्यायला आले आणि आदिनाथ हा पुण्यामध्येच असतो तो पुण्यामध्ये इथे आहे त्यामुळे तो कॉल केल्यानंतर आला दुसऱ्या रविवारी आला आणि ताई शनिवारी आल्या होत्या तर तो पण आलेला आहे आणि आल्यानंतर मग आम्ही सगळीजणं मिळून मग मॉलला शॉपिंगला गेलेलो आहे आणि थोडीशी शॉपिंग वगैरे करून आलेलो आहे आणि रविवार होता त्यामुळे नॉनव्हेज होतं नॉनव्हेजमध्ये आम्ही बनवलं होतो कोल्हापुरी स्टाईल मटण तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि रेग्युलर भात आणि भाकरी आणि चपाती तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे त्यामुळे तोही नक्की एकदा चेक करा त्यामुळे मग आज काय आम्ही तो व्हिडिओ नाही बनवला पटकन आम्ही आवरलं आणि जायला निघालो कारण आम्हाला जरासं जास्त खरेदीचं होतं करायचं त्यामुळे थोडा वेळ जाणार होता तर इथे आमची ही खरेदी आहे पूर्ण एक ट्रॉली भरली आणि आता तरी पण आमची अजून खरेदी चालू आहे थोडे चप्पल्स वगैरे बघतो यशस्वीचं चालू आहे तिला बूट हवे आहे स्केटिंगसाठी तर ते पण ती पाहती आहे तर प्रत्येकाचा आपापलं सगळी खरेदी चालू आहे जेंट्स जेंट्सची खरेदी करतायत लेडीज लेडीजची खरेदी करतायत असं चालू आहे तर आमचं पण चालू झालेलं आहे कपडे वगैरे पण आम्ही इथे पाहतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे पण आहेत इथे आणि बरंच सामान त्यांना जे घरी हवं होतं ते पण आम्ही पाहतो आहे तर इथे मिक्सचर आहेत ना तो आ, ते आदिनाथसाठी आणि दादांसाठी स्वतःसाठी टी शर्ट वगैरे पाहतायत ते पण आमचे पाहायला चालू आहेत तर प्रत्येकाचे कलर थोडे वेगवेगळे आम्ही घेतो आहे कारण सगळ्यांना एकसारखे कलर नको आहेत त्यामुळे आणि इथे यशस्वीने तिची पण शॉपिंग केलेली आहे तिने स्वतःसाठी कॅडबरी घेतलेली आहे प्रत्येक वेळेला जाईल त्यावेळेला तिचं चालू असतं डीमार्टमध्ये किंवा म्हणा कोणत्याही मॉलमध्ये चालूच असतं तर इथे अजून त्यांची शॉपिंग चालू आहे आणि मी इथे ना काउंटरला लाईनला थांबलेली आहे आणि यशस्वीनी स्लाईस पण घेतलेला आहे पे तिच्यासाठी तर त्याच्यानंतर आमचं तिथली खरेदी झाल्यानंतर आम्ही पुढे आलेलो आहे कॉटन किंगला वगैरे तिथे पण आम्ही खरेदीसाठी जाऊन आलेलो आहे पण तिथे मी काही शूट नाही केलेलं त्याच्यानंतर मॉलमध्ये थोडासा फेरफटका मारलेला आहे आणि इतर काही शॉप आहे तिथे जिथे चांगलं वाटेल तिथे जाऊन थोडीशी खरेदी जी आहे ती केलेली आहे आणि ही सगळी खरेदी झाल्यानंतर मग आम्ही नंतर घरी जाणार आहे आणि घरी जाऊन परत संध्याकाळचं रुटीन उद्या मात्र थोडा व्हिडिओ स्पेशल असणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये असणार आहे ताईंच्या बरोबरचं सकाळपासूनचं रुटीन थोडं सकाळचं रुटीन असणार आहे आणि त्याच्यानंतर मग कसं असं ताई आलेले आहेत त्यामुळे आम्ही बाहेर कुठे ना कुठे जात असतो तर ते थोडंसं रुटीन असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हटलं थोडं मॉलचं जे क्लिक केलं होतं ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करावं तसं तर मी दोन्ही गोष्टी एकत्रच ह्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या असत्या पण तो थोडं व्हिडिओ मोठा झाला असता त्यामुळे आणि हा पूर्ण सीझन मॉलचा व्ह्यू आहे स्टारबक्स कॉफी माय फेवरेट ऑल्टाम यशस्वी स्टारबक्सला कोण येत आहे स्टारबक्सची कॉपी प्यायला हां कोण आहे ते अरे बॅगा घ्यायच्या आहेत विसरलास ना शॉपिंग करून विसरलाय आधी शॉपिंग करून विसरलास बॅगा आणि आमची आता बऱ्यापैकी सगळी शॉपिंग सगळी संपलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे परत तिच्या प्रवासाला म्हणजे घरी जाण्यासाठी तर जाता जाता परत सुपर नाईन्टी नाईन नाएं लागलं ला त्या शॉपमध्ये थोडा फेरफटका मारला आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे आणि बघू शकता सामान खूप झालेलं आहे बॅग वगैरे पण भरून गेलेले फायनली शॉपिंग संपली हो फायनली शॉपिंग संपली